कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृत रावजी देशमुख, समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी, महाराष्ट्रातला प्रत्येक कपास उत्पादक शेतकरी ज्यांना ओळखतो, आज ज्यांच्या स्वतःच्या नावाचं एक पॅटर्न आहे. आज कॉटन गुरु मनीष जी डागा सर यांना विनंती करेल की आज शेतकऱ्यांचे जे पण फोटो आले असतील, जे पण प्रश्न आले असतील, डाऊट आले असतील, ते अमृतरावजी देशमुख यांच्या समोर मांडावे आणि त्यांच्याकडे निदान प्रत्येक प्रश्नाचं तर आहेच. ओव्हर टू यू मनीष सर. थँक्यू सो मच. खूप आभार समर्थ. आणि प्लीज एक दोन फोटो दाखवा जय भाऊ. आपल्याला शेतकऱ्यांकडून ते फोटो मिळाले आहे. काय रोग दिसत आहे सध्या आपल्याकडे शेतामध्ये विदर्भमध्ये? हा एक फोटो आला होता विदर्भच्या शेतकऱ्याचा. हा बघा किती सुरेख दिसतो हा कापूस. लांब वरून बघितलं तर आपल्याला असं वाटेल किती सुरेख शेत आहे. अजून एक क्लोजअप दाखवा. हा बघा, पाती आलेली आहेत, चांगल्या प्रमाणे ग्रोथ दिसत आहे आणि शेतकरी पण खूप उत्साही होता जेव्हा आम्हाला फोन त्यांनी केला की खूप चांगलं. आम्ही त्याला सांगितलं शेतामध्ये केव्हा गेला होता आणि 2-3 दिवस झाले अजून काही काम नाही ते गेलं नाही. मी तुम्हाला त्याला सांगितलं रोज सकाळी तुला जायचं शेतामध्ये आणि आम्हाला रिपोर्ट करायचं काय आहे. काल सकाळी अचानक त्याचा फोन आला की हे काय दिसू राहिलं मला जरा तुम्ही पण बघा आणि मला सांगा याचा काय उपाय आहे. तिसरा फोटो दाखवा. नाही हे नाही. हा अमृतरावजी हे काय आहे? नमस्कार. नमस्कार अमृतरावजी. आता जे काळा काळा दिसते की नाही आळी सारखा जी, ते तर मित्र कीड आहे. चांगला आहे ते. आणि बाकी त्याचा एक असा करोचा सारखे ते नाही काढला, गॅप काप काढला. तर ते चक्रीभंग आपण म्हणतो त्याला. हे चक्रीभुंग आहे. सोयाबीनवर खूप मोठ्या प्रमाणात हा चक्रीभुंग यावर्षी आढळून आलेला आहे. आणि आपल्या शेतात गाजर गवत असेल, तुरीच तरी पीक असेल किंवा मुंगाचं असो गुंडाचं असो या पिकांमध्ये पण हा दिसत आहे. परंतु ज्यावेळेस सोयाबीन मध्ये हा चक्रीभुंग काप काढते, दोन काप काढते, पानाला काढलं तर 10% नुकसान होते आणि वरच्या जर शेंड्याला जर काप काढला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणजे ते झाड बिलकुल कामीच येणार नाही. परंतु पानाला आलं त्याच्यावर जर काप काढलं तर त्याचं नुकसान फार कमी होते. परंतु कसं आहे की यावेळेस ही जे कोस आहे समजा हे कोणाला कोणीही पिकाला सोडत नाही, त्याचं अंडी घालतात. कापसाला पण असं काय करते दोन काप करतात आणि त्याच्यात ते अंडी घालतात. अच्छा. कापसामध्ये कसं आहे की त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे काय होते की त्याचं जे ज्यावेळेस आई तयार होईल त्या कापसाला त्या पानाला डंक मारी त्याच्यात मध्ये प्रोटीन असल्यामुळे आळी मरून जाईल. परंतु काही बरेचसे शेतकरी पाहिजे त्याला खूप असं त्याला कापता दिसलेला आहे परंतु त्याच्यात आळी पण दिसत नाही. आणि याच्यावर दुकानदाराला ते सांगतील की आमच्या असं पानं सुकून चालते याच्यावर आळी आली आहे आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणाचं औषध पण आपल्याला दिल्या जाते दुकानदाराचं. परंतु याच्यावर कोणत्याही मिळणार नाही, याच्यावर औषध फवारायची काही आवश्यकता नाही कारण त्याचं ते जे अंडी आहे त्याच्यामध्ये ती अळी शिरणारच नाही. परंतु एखाद्या वेळेस ज्या कंपन्यांना जे आता जे बियाणं आहे 150 ग्रॅम पॉकेट त्याच्यात टाकलेलं आहे. एखाद्या जर नॉन बीजीओ झाडावर जर ती जर अळीनं चक्री भोगानं काम पाडून त्याच्यात अंडी घातली तर ते सक्सेस होते. ते काय चेंड्यापासून आवाज नाही आवाज येत नाही अमृतरावजी आपला क्लिअर आवाज येत नाही थोडा बघा ना पाठीमागचा आवाज थोडा जास्त येतो. एक मिनिट. आवाज घुमत. खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे स्पष्टपणे. हा ऐकू येणे हो येतो आता बोला ना. आता बरोबर येते का? ऐकू येते थोडा हडू हडू. पहिले पासून सांगा. हा कव्हरेज पण नाही पहिले पासून सांगू का? हो सांगा ना.
आता ही जे काळपट आहे, कलर जे आळी सारखा आहे, तिथे एक डाग पडलेला आहे, त्याला काळसर एक आळी सारखी दिसते, त्याला आपण मित्र कीड म्हणतो. ते चांगले आहे, ते काय वाईट नाही. अच्छा. हा, या शेतकऱ्यांच्या फवारण्या फार कमी आता, त्याच्यामुळे मित्र कीड पण खूप जास्त प्रमाणात आहे यांच्याकडे. दुसरी गोष्ट, ते पानाखाली असं जे काप घेतलेला, असं काप काढलेलं आहे. आता हे काप कसं आहे की याला आपण एक चक्री भुंगा म्हणतो. चक्री भुंगा काय करते की दोन असे पानावर किंवा त्याच्या वरच्या टोकावर दोन असे काप काढते, ते करोत्यासारखं कापलेलं. हॅलो. हो, बोला ना. आणि त्याच्यामध्ये मग ती अंडी सोडते, आणि अंडी सोडल्यामुळं त्याच्यात कापसामध्ये काय की प्रोटीन आहे, त्यामुळं ते खाल्लं, त्याच्यातलं ते गर खाल्ला तरी ती अळी भरून जाते. परंतु सोयाबीनवर पाहतो आपण, पुरीवर पाहतो, आणि सोयाबीनचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते जर पानावर जर काप काढला सोयाबीनला, तर त्याचं 10% फक्त नुकसान होते. परंतु वरच्या जे टोकाला शेंड्याला जर असा जर त्याने काप काढून जर त्याच्यात अंडी घातली, तर सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि म्हणून कसं आहे की आता मी पाहतो की बरेचसे दुकानदाराला हे शेंडे वळाले आळी आली म्हणून सांगतात, आणि याच्यावर पण औषधी खूप फवारल्या जाते. आणि म्हणून शेतकरी बंधूंना सांगतो की याच्यावर काही औषधी फवारसे नाही, काय नाही, कारण त्याच्यात पहिलं प्रोटीन आहे. परंतु कदाचित आवाज डिस्टर्ब येतो. अमृतराजजी, जय थोडा देखो ना इनको, आवाज रेंज के लिए कम ज्यादा आ रहे हैं कि क्या? तुमच्या चिकून नाही मनीष भाऊ? हो. हा, रेंज नाही, तुम्ही दिसत होते ते दिसत नाही आता. नाही, मी बंद केला व्हिडिओ, आता येणार. लंबा पडाय ना, इसके लिए आवाज स्लो आ रहा है. हॅलो. हा, बोला. जोरात बोलू का थोडा आणखी? हा, थोडा. तुम्ही तुमच्या मोबाईल पासून जवळ या. खूपच जवळ आहे ना, रोजच्या पण तसे जवळ आहे. हा, नाही बोला, ठीक आहे, आता बोला. पहिले पण सांगू परत. आणि हा, इथपर्यंत सांगा ना, काळे दे ते मित्र कण आहेत. हा, ते काळे जे कीड आहे ते मित्र कीड आहे, ते चांगली आहे. परंतु त्याचं एक पानाला एक असं काप काढलेला आहे, याला आपण चक्री भुंगा म्हणतो. आता हा चक्री भुंगा काय करते की जवळ आपण ज्याच्या शेतात तूर असल, गाजर गोत असल किंवा सोयाबीन असल, त्याच्यावर पण हा मोठ्या प्रमाणात येते. कापूस जर सोयाबीनच्या जवळ जर असा प्लॉट, तर हा रोग मोठ्या प्रमाणात कापसावर येते. आता हे जे चक्री भुंगा आहे, त्या जर सोयाबीनच्या जर पानाला जर काप जर काढला, तर 5-10% नुकसान होते. परंतु ह्या जे सोयाबीनचा वरचा जे टोक आहे, वरचा जे शेंड आहे, याला जर काप काढले आणि त्याच्यात जर अंडी सोडली, तर ही जी आळी खूप बुडापर्यंत खोद म्हणजे खात खात जाते, आणि याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु कापसावर काय करते की अंडी त्या कापसावर पण चक्री भुंगा त्याचा पण काप काढते. परंतु काय आहे की हे ज्यावेळेस त्याच्यातून त्या कापसामध्ये जी अंडी घातलेली आहे, त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यातून ज्यावेळेस आळी निघल आणि त्यानंतर त्या कापसाला डंक मारल आणि खाल्ल्यानंतर काय झाले की त्याच्यात BG2 आहे, म्हणजे त्याच्यात जीस आहे, आणि नंतर काय होईल की ते आळी मरून जाईल. आणि म्हणून मी पाहतो की बऱ्याचशा दुकानदारांपाशी पाहतो की याचं पण औषध शेतकरी मागतात की आमचे शेंडे वगैरे खूप मोठ्या प्रमाणात सुकत आहेत, आणि त्याच्यावर पण बरेचसे दुकानदार औषध देतात. याच्यावर औषध फवारायची काही आवश्यकता नाही, कारण त्याच्यात पहिलेच प्रोटीन असल्यामुळे ते आळी मरणार. परंतु कदाचित एखाद्या जर आपल्या जसं की आता कंपनीवाल्यांना बरेचसे बॅगमध्ये 150 ग्रॅम non-BT टाकलेले आहे त्याच्यात, आणि जर त्याच्यात जर आळी पडली, त्याच्यात जर चक्री भोगाने वरून जर काप मारला, तर ते जे आळी तयार व्हायची ते बुडापर्यंत खात जाईल. आणि म्हणून मी सांगतो की असे जे non-BT झाड शेतकऱ्यांना ठेवायचे नाहीत. बरोबर आहे. ओके, तर हे याचं आणि हे खूप प्रमाणात दिसत आहे अमृतरावजी, मराठवाड्यामध्ये सुरू झाला, आता विदर्भमध्ये पण खूप आहे. हा, हे. आणि हा, दुसऱ्या गोष्ट की याला आपण काय म्हणतो की मोवा म्हणतो, समजा एक काळा मोवा असते आणि पिवळा मोवा आहे. बरोबर आहे. आणि याचे कसं आहे की जास्तीत जास्त जर उघड जर असेल त्यावेळेस, तर कापसावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस उघड पडली, याची जी कीड आहे आपण याला ढेकून म्हणतो, ते ढेकून एवढे खराब आहे की याची जी विष्ठा असते ती त्या पानावर सोडते, आणि पानावर सोडले की दुपारच्या पारी आपण 12-1 शेतात जाऊ,
तेव्हा पाणी ते चमकतात. बरेचसे शेतकरी म्हणजे त्याला चिकटा आला आणि चिकटा आल्यामुळं काय झालं की त्याच्यात जे काय बुरशीचे जे रोग आहेत ते त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात काळी बुरशी पांढरी बुरशी आणि ते खूप कापूस खराब होईल. कारण कसं आहे की आपलं जे शरीरावर आहे त्याच्यामुळे त्याच्यात आपली जशी त्वचा ऍसिड राहत तसं ते कापसाच्या पानाला आपण त्वचा ऍसिड राहत ते पण खूप बुजून जाईल. त्याला श्वासोश्वास पण घेता जमणार नाही आणि म्हणून गेरवा पण कापूस होईल काळपट काळाटक कापूस होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. कारण त्याच्यातून अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात येऊन जाईल म्हणजे उचलले जाते. तर आणि म्हणून हे काळ्या गोळ्यासाठी आम्ही सांगितले की शेतकऱ्यांना एक थायमॉक्सॉन नावाचं औषध आहे ते 25-30% शेतकरी फवारतात पण हा प्रेट खूपच खराब असते. एखादा प्रेट खूप मोठ्या प्रमाणात येते रोगाचा आणि त्याच्यात किडीचं अंड्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून यावेळेस साध्या औषधांना त्याला डोस मोठा घ्यावा लागला आपल्याला. म्हणून थायमॉक्सॉन 75% वाला 15 लिटरला 10 ग्रॅम आणि नंतर हे मी जे सांगितले की याच्यावर जी विष्ठा आहे समजा याच्यावर बुरशी येणार आहे आणि कापूस खूप खराब होईल याच्यासाठी ब्ल्यू कॉपर किंवा एट्रोकॉल किंवा साप असं बुरशीनाशकाची फवारणी करायची. नंतर आता पाहतो की आपण अशा वातावरणात अळीचं प्रमाण पोस्टचं प्रमाण पतंगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते अळी पोस्ट यावेळेस ते पतंग अंडी घालते तर आणि सुरुवातीला त्याच्यातून अळी ज्यावेळेस निघत छोटी छोटी आणि ते नंतर पात्याला डंक मारते आणि पातं पडते आणि अळी पण मरते. म्हणून अशा वेळेस समजा एक आसाटाप नाव आसाटाप ऍसिपेट घटक आहे त्याच्यात ते जर या दिवसा या प्रेट मध्ये हे प्रेट काय व्हिडिओ दाखवा ना ते 20 दिवस चालणार त्यात 20 लिटरला 40 ग्रॅम आसाटाप घ्यायचा आहे आणि एक अच्छा बुरशीचं असे 3 औषधं फवारणी समजा जर येणं या रोग जाईल. परंतु आपण शेतकरी काय करतो की एकदा शेतात एक फवारणी झाली की आठवड्यात दिवशी जातो असं नाही होता. आपण ज्यावेळेस पहिली फवारणी करू तर त्याच्यात तिसऱ्या दिवशी पाहायचं शेतावर ते आपण एक पान घ्यायचं आणि एखादा रुमाल असो किंवा एखादा पांढरा टावेल असो ते हे जे पान आहे असं उलट टाकून असं त्याला असं टोपटायचं म्हणजे जे कीड आहे तेच औषध घ्यायचं आणि नंतर त्यावेळेस तिसऱ्या दिवशी जाऊ त्यावेळेस 75-80% रोग कव्हर झाला पाहिजे तरच ते औषध घ्यायचं. नसेल तर दुसरं औषध बदलून किंवा रिपीट औषध एक फवारणी चौथ्या दिवशी करायची तर यावर रोगाचा बंदोबस्त होते. परंतु जर आपण 8 दिवसाच्या 8 दिवसाला जर फवारणी केली तर अशा मोठ्या प्रेट मध्ये त्याचा रिझल्ट भेटणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना काय करायचं बंधून नये की याची जी आपण रोगाची ज्या फवारण्या करतो रोग पण फवारण्या करायच्या किंवा 4th दिवसात करायची किंवा दुसऱ्या दिवसात करायची किंवा 15 दिवसात करायची नाही रोग पाहून फवारण्या करणं आवश्यक आहे. आवाज यायला का खर्च जास्त करण्याचा काही अर्थ नाहीये. हो हो आला आला आणि एक 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 ते 40 सेकंडचा एक व्हिडिओ होता ना ते पण प्ले करून द्या भाऊ. अमृतराव जी हे पण बघून घ्या. हे आपण जे म्हणतो फुलामध्ये अळी आलेली आहे त्यांनी सर्व फुलं काढून टाकलेले आहे शेतकऱ्यांनी कारण की तिकडे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की हे सर्व काढून टाका याचा काहीच उपाय नाही आणि हे खूप नुकसानकारक आहे आणि असा व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवला आहे. तर हे उपाय बरोबर आहे ना अमृतावजी? हॅलो आता जी अमृतावजी. हा आता आपण जे पाहतो आपण पण तुम्ही आम्ही खूप असे कार्यक्रम केले हा रोग काय नवीन नाही हे जवळपास 8-10 वर्षापासून आहे. परंतु शेतकऱ्याच्या लक्षात आता बोंडाळी बोंडाळी म्हणजे आपण काय आणि की आता शेतकरी खूप त्या जागृत होऊन ते आळ्या पाहतात आणि मी बरेच वेळ बरेच शेतकऱ्या सांगतो की ही जी फुलातली जी आळी आहे आणि गुलाबी बोंडाळी आहे हिचा कुठेही मतलब नाही हिचा तिचा कुठेही तालमेळ लागत नाही. म्हणून आतापर्यंत काय व्हायला की आपण जे पाहतो की एखाद्या पेपरला बातमी येते जुने फोटो येते तर
नंतर एखाद्या वेळेस आळी आली आळी आली असं करून शेतकरी खूप धाकी केलेले आहेत आणि मग काय होते की खूप मोठ्या प्रमाणात आळीचं पण औषध मारले. आता मला काल परवा एका जण सांगितले की गॅस पॉयझन पण औषधी फवारले. काही काही शेतकरी गॅस पॉयझन पण टाकाले. काही काही तज्ञ मंडळी त्यांना सांगितलं की गॅस पॉयझनच्या फवारण्या करा. गॅस पॉयझनची फवारणी करणं खूपच चुकीचं आहे. कारण आपण काय करतो की आता जे आपण मगाचं ते कापूस पाहिला आपण त्याच्यात मित्रकीड भरपूर प्रमाणात आहे. आणि मग काय होतं की आपण जर एखाद्या गॅस पॉयझनचा जर फवारण्या केलं तर हे जे मित्रकीड आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मरून जाते आणि मित्रकीड लवकर तयार होत नाही पण शत्रुकीड लय लवकर होते. आणि मग काय होतं की आपला रोगाचा प्रसार एवढा काय होते वाढते आणि मग आपल्याला फवारण्याचं खूपच औषध लागत. मग आपण शेतकरी अशी दुकानांमध्ये औषधी ठेवत नाही तर इतक्या प्रमाणात औषधी वाढते तर मग भारी भारीचे औषधं मारणं आणि मग याच्यामुळे खूप मोठं नुकसान होत असते. आणि म्हणून कृषी अधिकारी असो किंवा एखादा शेतकरी असो की तुम्ही आम्ही काय म्हणतो की शेतकऱ्याला तुम्ही प्रयोगशील शेतकरी व्हा. तुम्ही कोणाला कृषी अधिकारी वा दुकानदार हे जे सांगते तर याचं तुमचं कोणतं जे नाही. स्वतः तुम्ही आपण शास्त्रज्ञ बनायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि म्हणून हे ज्यावेळेस आपण सांगतो आपल्या कार्यक्रमातून मी बरेच वेळ सांगितले की ज्यावेळेस तुम्ही जे फुलातली जे आळी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलो आपण परंतु अशा फुलातल्या आळ्या तुम्ही 10-5 काही झाडावर तुम्ही बघा आणि त्याचं एखादं त्या फांदीला एखादं काहीतरी ओळखण करा सुडक बांधा त्या झाडापाशी एखादं काटू करून ठेवून द्या आणि लगेच नंतर पाहणं हे आळी काय करते हे तेवढं महत्वाचं आहे. पण आता कसं काही म्हणतात की ही बोंडाळी जे फुलातली जी आळी आहे ही नंतर बोंडात जाते बोंडातली आळी नंतर खाते याला शास्त्र कोठेही लागत नाही. आणि म्हणून जर शेतकऱ्यांना जर असं काय वाटत असं तर आम्ही म्हणजे जी दाखला आणि सोबत मी तुम्ही तुम्ही कुठे आम्हाला बोलवा आम्ही त्याचे येईल आणि तुमचे जे काय शंका असतील कृषी अधिकारी पण असतील त्यांना पण बोलवा आणि नक्कीच आपण याच्यावर पर्याय काढू. बरोबर आहे. आणि आम्ही तर म्हणतो की आम्हाला येण्याची गरज पण नाही काही हे कोरोना काळ आहे. तुम्ही त्वचा स्वच्छता शेतामध्ये जा तिथून व्हिडिओ कॉल ना आम्हाला फोन करा आम्ही तिथे तर तिथे तुमचं समाधान करू. या शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉल केला आम्हाला शेतामध्ये जाऊन त्याच्या नंतर आम्ही सांगितलं पहिले व्हिडिओ काढून पाठवा आणि 15 मिनिटं द्या आम्हाला परत आम्ही त्याचा उपचार पण त्याला दिला आणि त्या आम्ही त्याला एक प्रदर्शन शेत आमचा बनवला आहे त्या शेतकऱ्याच्या शेताला कॉटन गुरु अमृत पॅटर्न प्रदर्शन शेत. आता दर आठवड्यात त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि 4 महिन्यानंतर ते किती उत्पन्न काढणार आहे त्याच्यावर आम्ही ते फोकस करणार आहोत. तर तुमच्या संगती पण हे होऊ शकते असं तुम्ही बघून गप्प बसू नका समाधानी होऊ नका आणि शेतामध्ये काय चालले ती जाणीव ठेवा संवाद ठेवा आपल्या झाडाशी आपल्या कपाशीच्या झाडाशी आणि कोणताही वाहन असो तुमचा कोणताही पीक असो आणि काय व्हिडिओ असेल फोटो असेल ते लगेच आम्हाला पाठवा. आमच्याकडे काय उपाय उपचार असेल आणि लो कॉस्ट उपाय उपचार आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्हाला इमिडिएट झाला पाहिजे. एक मिनिट मनेश भाऊ बोला ना. आता आपण काय करू की ज्यावेळेस बोंडाळीच जे आहे ना का याच्यामुळे आपण खूप मोठा असे काही कार्यक्रम पण घेऊ. आता जळगाव जालन्यामध्ये काय झालं की तिकडे त्या भागात बरेचसे शेतकरी लवकर कापूस लावते मेच्या 22-28 आणि त्याचा आता पाहतो की बऱ्याचशे बोंडाचं प्रमाण खूप झालं त्याचे 50-60-70-80 बोंडापर्यंत त्याचे ते म्हणजे आतापर्यंत परिपक्व झाले पण. आणि म्हणून एखाद्यावर तुम्ही असं एखाद्यावर ठरवा की जळगाव जालना तुम्ही तिकून या आणि मी इकून येतो आणि जिथले जे काही मोठमोठे जे अधिकारी आहेत नंतर गावातले काही प्रगत शेतकरी आहेत नंतर तुमचे कापूसवाले आपले व्यापारी पण आपले आहेत समजा नंतर दुकानदार आहेत नंतर कंपन्यावाले आहेत हे सर्व मिळून हे एकट्याची लढाई नाही आहे तुमची माझी लढाई नाही हे सर्व मिळून आहे. तर कापूसच वाचला तर सर्व काही वाचणार नाही तर अन्यथा काही वाचणार नाही. आणि म्हणून सर्वांना माझी नाही महत्वाची गोष्ट आहे आणि सर्व करा नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि आपला या कार्यक्रमात पण अमलनेर वर्ण जुळलेले आहेत तुषार भाऊ पाटील मी त्यांना विनंती करतो तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही थोडा सर्वे करा आणि तुमचा रिपोर्ट आम्हाला द्या आणि तुमच्या शेतामध्ये लाईव्ह आपण एक वेबिनार करू शकतो की तुमच्या शेतामध्ये काय चालू आहे त्याचा काय उपाय आणि उपचार आपण करू शकतो.